नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आहोत पेंडूरमध्येच. आणि पेंडूरमध्ये हे वेताळचं देऊळ आपण आधी जे पाहिलं त्याच्या जरा पुढे आल्यावर हे सातेरी देवीचं देऊळ आहे. तर आपण सातेरीचं देऊळ बघूया. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत गुणवंत राऊळ, इथले स्थानिक आणि इथले पुजारी पण आहेत. तर ते आपल्याला ह्या देवळाबद्दल थोडी माहिती देत आहेत. हे जे काही पूर्वजी जे काही होतं, पूर्वजी म्हणजे जी काही देवी आहे, ही देवी कोणते आम्हाला काही माहीत नाही, पण पूर्वजी ती आहे, हिसर स्थापन झालेली आहे ती. अच्छा, पूर्वी आता खूप वर्ष तिला झाली आहे. कोणाच्या म्हणजे इतक्या आपल्या ह्याच्यात नाही आहे. अच्छा, पूर्वी याचं हे खूप लहान होतं का, म्हणजे लहान होतं ते हळूहळू हळूहळू मोठं वाढत चाललं, वाढत जात ते, वाढत जाऊन ते नंतर काही ते गाव वाढा नाही म्हणून ते बंद केलं थोडंसं. अच्छा, सांगणं करून. अच्छा, आणि त्याच्यानंतर ते मंदिर बांधलं. हा, मग सातेरी हे खूप गावात सातेरीचं देऊळ असतात, त्याच प्रकारचं एक हे सातेरीचं देऊळ आहे. देऊळ आहे. अच्छा, ओके, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. नमस्कार मंडळी, आता आपण पेंडूरमध्येच आहोत आणि आणखी एका देवळाकडे आलो. ॲक्च्युली ब्राह्मण देव असं म्हणतात या देवळाला. आणि आज याची जत्रा आहे ॲक्च्युली. आणि आपल्या मागे पाहू शकता तुम्ही एक सुंदर तळं आहे, हे बघा. आणि त्या तळ्याच्या शेजारीच हे समोर हे बघा. आणि हे ब्राह्मण देव म्हणू आहे. आणि आजच त्याची जत्रा आहे संध्याकाळी, त्याची तयारी चालू आहे, त्यांचं डेकोरेशन वगैरे चालू आहे. तर आपण आत्ता दिवसा आलो त्यामुळे आपण जत्रेसाठी थांबू नाही शकत आहे. तर इथे जत्रा आता लागणार आहे संध्याकाळी. तर आपण देऊळ पाहायला जाऊया. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत अनिल गावडे.
ह्या ब्राह्मण देवाची देवळाची आपल्याला ही माहिती देत आहेत. तर हे कधी देऊळ स्थापन झालं आणि काय? सुमारे 7.5 वर्षापूर्वी हे केलेलं आहे. अच्छा, असं आमचे पूर्व सांगत आले. हां, मी 7.5 वर्षापासून ती ते देवाची आहे, ती स्थापना केलेली आहे. ओके, म्हणजे हे शंकराची पिंडीच आहे. हो, हां. तुम्ही ब्राह्मण देव म्हणजे त्याची दंतकथा अशी आहे की त्यावेळी ती शेती होती, आमचे पूर्व जागरण दूत वगैरे बांधलेली होती. अच्छा, आणि एक देवदूत आला ब्राह्मण रूपात आणि मग तो म्हणाला की आमच्या तुमच्या जवळ जे काय असेल ते मला द्या, मला भूक लागली. अच्छा, मग आमच्या पूर्वजांनी जे काय होते ते त्याला दिलं. मग तो पाणी वगैरे पण तृप्त झाला आणि तो बोलला की मला काळशाला जायचं आहे, रस्ता दाखवा. मग सांगितलं की या रस्त्याने तुम्ही जावा. मग ते आजोबा म्हाताऱ्याचा देवदूत होता तो तिकडे न जाता डोंगरात यायला लागला. मग आमचे लोक म्हणले एवढा म्हातारा मनुष्य म्हणजे चालता पण जाता घड्याला येता येत नाही, हा कुठे जातो? मग रानात ते त्याच्या मागोमाग आले, मागोमाग आले तर बघतात तो अदृश्य झाला. नंतर चौकशी वगैरे केली तर चौकशी वगैरे केली तर हा देवदूत ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण म्हणून तुमच्या गावड्यांच्या ह्याच्यावर तो तुम्हाला हे वंशाला तुम्हाला म्हणजे हे करणार. मग तिथून आमचे पूर्वज त्याला बघायला लागले. त्याच्यानंतर आम्ही हे देवालय बांधलं. देवालयाच्या नंतर दहीकाल्याची हे केलं. खास फक्त इथे गावात पेंडूर गावात फक्त याच जत्रेला रेटाळ पालखीत बसून इथे आता रात्री आमची 9:30 पालखी येणार. अच्छा, तरंगाचं इथे येणार. ही जत्रा दरवर्षी याच दिवशी असते. याच दिवशी असते, देवदेवाळ्या दिवशी ही आमची जत्रा या ठिकाणी असते. अच्छा, ओके, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. आपले खूप खूप आभार. हे ॲक्च्युली जे तळं आहे ते आत्ता त्यांच्याशी बोलताना कळलं की धामापूरचंच तळं आहे. जे धामापूरचं जे भगवती टेम्पल देऊळ आहे ते तळ्याच्या त्या बाजूला आहे, म्हणजे त्या साईडला आहे. आणि तळ्याचा ह्या एंडला हे ब्राह्मण देवाचं देऊळ आहे. हे बघा, तर आत्ताच कळलं त्यांच्याशी बोलताना. मला पण माहीत नव्हतं हे की हे धामापूरचं तळ्याचा हा एंड आहे, म्हणजे ह्याला पेंडूरचा एंड असं म्हणतात. ब्राह्मण देव पेंडूरचा एंड असं म्हटलं जातं. आणि त्या बाजूला भगवती मंदिर आहे जे धामापूरच्या तलावाच्या त्या सुरुवातीला आहे त्या बाजूला. जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.